विरोधी पक्ष नेत्यांनी जो स्थगन आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात आणलेला होता, आपण पाहिलं की सरकार शेतकऱ्यांचं दुःख ऐकायलाच तयार नाही, समजायला तयार नाही। आणि आम्ही कधी नव्हे एवढी मदत शेतकऱ्यांना दिली असं सांगून पुन्हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याशिवाय दुसरं काही करत नाही असं चित्र आपण पाहतोय। खरं तर सरकार अगर गंभीर असतं तर आज विरोधी पक्षाच्या वतीनं जे स्थगन आणलेलं होतं त्याच्यावर सरकारने चर्चा घडवलेली असती असं आम्हाला वाटत होतं। पण सरकारने पुन्हा विधानसभेत आम्ही सगळ्यात जास्त मदत दिल्याचं जाहीर करून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप केलं असं म्हटलं तर हा आरोप नाही, ही वस्तुस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे। आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस, शेतकरी मोठ्या आशेनं या अधिवेशनाकडे लक्ष देऊन आहे। विदर्भातलाच यवतमाळ जिल्हा हा देशातला सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचा आत्महत्या करणारा जिल्हा आहे। देशातला आपण पाहतोय की दररोज किड्या माकुड्यासारखा अन्नदाता आत्महत्या करताना आपण पाहतोय। सरकार सांगतं की विदर्भावर चर्चा आम्ही करू, विदर्भाच्या अन्नदात्याबद्दलच सरकारला चर्चा करायला तयार वेळ नसेल, राज्यातल्या अन्नदात्याबद्दलच चर्चा करायला वेळ नसेल तर ही गंभीर बाब आहे। आणि सरकार विधानसभेमध्ये 14 कोटी लोकांचं विश्वास असलेला हा लोकशाहीच्या मंदिरामध्ये सरकार खोटं बोलतंय, पांडुरंगाच्या सामोरी सुद्धा हे सरकार खोटं बोलते अशा पद्धतीचं हे सरकार आहे। आणि या सरकारचा ता अधिवेशनाची सुरुवात आहे। काल सरकार सांगत होती की कामकाज पूर्ण नाही झालं तर आम्ही अधिवेशन वाढवू। आता आपल्याला माहितीसाठी सांगतो की सोमवारी हे अधिवेशन चालू होईल, म्हणजे पुढच्या आठवड्यात, आणि पूर्ण कामकाजाचे दिवसच आपण पाहिले तर फक्त 5 दिवस आहे। हे 10 दिवसाचं अधिवेशन, आजचा दिवस गेला, उद्याचा दिवसही सुद्धा अशाच पद्धतीने सरकार गमवणार आहे। 2 दिवस असेच गेले, 5 आणि 2 7, आणि मग अशासकीय कामकाज 3 दिवसाचं झालं, सरकारचं कामकाज संपलं। खरे कामकाजाचे 5च दिवस या सरकारमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि मग इथून आपला हा इथं पर्यटनाला जे सरकार आलेलं आहे, जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायला आलेलं सरकार, हे विदर्भाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसून जाईल अशाच पद्धतीची अवस्था आज आपल्याला पाहायला मिळत आहे। सरकारला सद्बुद्धी मिळो, सरकार खरं सांगो, सरकारने शेतकऱ्याला मदत करायची की नाही करायची ते एकदा स्पष्ट करून टाकलं पाहिजे। पण नुसत्या घोषणा आता या ठिकाणी नसाव्यात, ही भूमिका आमची काँग्रेस पक्षाची आहे।